नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काल जो भाग पाहिला रिलेटिव लोअरिंग ऑफ हायपर प्रेशर्स, त्या रिलेटिव लोअरिंग ऑफ हायपर प्रेशर याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम पाहायचा आहे. ओके, तो प्रॉब्लेम पाहत असताना कशा प्रकारे त्यामध्ये फॉर्म्युला आहे, कशा प्रकारचा तो फॉर्म्युला यूज केला आहे ते पण पाहायचं. ठीक आहे, आणि त्या प्रकारची आपल्याला इथे माहिती पाहायची. मग प्रॉब्लेम कोणता आहे? अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 394 ग्राम ऑफ नॉन होलाटाईल सोल्यूट इन 622 ग्राम ऑफ वॉटर्स. ओके, द वेपर प्रेशर्स ऑफ सोल्युशन्स इज फाउंड टू बी 30.74 mmHg ॲट 30 डिग्री सेल्सियस. इफ वेपर प्रेशर्स ऑफ वॉटर्स ॲट 30 डिग्री सेल्सियस इज 31.8 mmHg, व्हॉट इज मोलार मास ऑफ सोल्यूट. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल कन्सेप्टमध्ये मोलार मास ऑफ सोल्यूट हे विचारलेलं आहे. ओके, तर यामध्ये पहा हा प्रॉब्लेम दिला आहे. हा प्रॉब्लेम तुम्हाला लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स या कन्सेप्टवर आधारावर आहे. तर या आधारावर तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा. मग देईल काय काय? गिवेन डेटा. गिवेन डेटा म्हणजे काय दिले माहिती ती पाहायची. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहा वाचा प्रॉब्लेम. अ सोल्युशन इज प्रिपेअर बाय डिझॉल्विंग 394. ठीक आहे, कन्सेप्ट 394 ग्राम ऑफ नॉन होलाटाईल सोल्यूट. मला सांगा सोल्यूट आहे का सॉल्व्हंट आहे? सोल्यूट. मग सोल्यूटचं मोलार मास म्हणून दिले का? नाही. मग तुम्ही म्हणाल मास म्हणून पण दिलं का? नाही. मोलार मास आपल्याला काय करायचं आहे? मोलार मास काढायचं आहे. मोलार मास ऑफ सोल्यूट आपल्याला, व्हॉट इज मोलार मास ऑफ सोल्यूट हे काढायचं आहे. कशाचं? सोल्यूटचं. मग सोल्यूट म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे 1 आहे का 2? 2 आहे बेसला. मग मोलार मास ऑफ सोल्यूट काढायचं आहे. मग हे काय दिले? नाही, 394 ग्राम ऑफ नॉन होलाटाईल सोल्यूट. तर हे दिले मास. मास दिले तर माससाठी सिम्बॉल काय आहे? W2. W माससाठी सिम्बॉल W आणि सोल्यूट आहे म्हणून W2. तर किती आहे तो? 394 ग्राम आहे. किती आहे? 394 ग्राम. मग आता काय आहे? इन 622 ग्राम ऑफ वॉटर. कशामध्ये टाकले? ते वॉटरमध्ये टाकले. मग हे वॉटरचं काय दिले? मोलार मास दिले का? नाही. मोलार मास ही फिक्स क्वांटिटी असते, ती व्हेरिएबल क्वांटिटी राहत नाही. मास हे व्हेरिएबल क्वांटिटी असते. तर कशामध्ये टाकलं एवढं मास? कशामध्ये टाकलं? 622 ग्राम ऑफ वॉटर, म्हणजेच W मध्ये टाकलं. पण W कोण? वॉटर म्हणजे सॉल्व्हंट झाला. आपल्याला माहित आहे हा जर सोल्यूट असेल तर वॉटर तर सॉल्व्हंट ऑलवेज असतोच. मग W1 आलं. 1 का आलं? तर सॉल्व्हंटसाठी आहे 1. W का आलं? तर मास आहे. मग मास इथं दिले का, उल्लेख केला का? नाही. हे 622 ग्राम म्हणजे 622 ग्राम हे दुसरं तिसरं काही नसून मास आहे. ठीक आहे, 622 ग्राम. आता मला सांगा, वाक्य इथं क्लोज झालं. पुन्हा द वेपर प्रेशर्स ऑफ सोल्युशन इज फाउंड टू बी. मग हा प्रॉब्लेम लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा आहे कशावरून? तर यामध्ये पहा वेपर प्रेशरचा कन्सेप्ट आलेला आहे. द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज टू बी फाउंड टू बी इतका 13.75 mmHg मिली मोल. ते त्यामध्ये मर्क्युरी या प्रकारचं त्याचं mmHg हा युनिट आहे. तर हे काय झालं? यापैकी आता इफ वेपर प्रेशर ऑफ वॉटर, वॉटर सॉल्व्हंट प्युअर सॉल्व्हंट आहे का? नाही. हा वॉटर प्युअर सॉल्व्हंट आहे. म्हणजे दोन प्रेशर दिलेत, 31.74 आणि 31.8 आहे. मग यात mmHg हे याचं युनिट आहे प्रेशरचं. मग या दोन्ही प्रेशरपैकी प्युअर कोण असणार आहे? वॉटर्स, म्हणजेच प्युअर वॉटर असणार आहे, म्हणजेच स्टँडर्ड स्टेटमध्ये. तर प्युअर स्टँडर्ड काय येईल त्याचा? कोण येणार आहे? 31.8 mmHg. आणि दुसरं जे प्रेशर आहे ते काय आहे? सॉल्व्हंटचंच आहे, परंतु सॉल्व्हंट प्युअर आहे का? नाही. तो सॉल्व्हंट दुसरा कोणता आहे? 30.74 mmHg. लक्षात घ्या, इकडे दोन प्रेशर दिलेत. प्रेशर हे एक प्रेशर आहे आणि हे एक प्रेशर आहे. या दोन प्रेशरपैकी व्हॅल्यू जास्त कोणाची? याची आहे. पर व्हॅल्यू कमी जास्त तर काही प्रश्न नाही, परंतु वॉटर आहे याच्या अगोदर. ठीक आहे, आता प्रेशर बारमध्ये पण म्हटलं आपण असतो, बरोबर आहे. mmHg मध्ये पण असतो, ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा असतो. म्हणजे प्रेशरचे दोन तीन प्रकारचे युनिट आहेत. आपण काल सांगितलं बारमध्ये युनिट आहे त्याचं प्रेशरचं, पण इथंसुद्धा आता mmHg हे मात्र युनिट आहे, मिलीमोल मर्क्युरी त्या प्रकारचं. मग आता आपल्याला दोन प्रेशर आहेत, तर वॉटर शब्द कुठं आहे? इथं आहे. आणि त्यानंतर प्रेशर कोणतं आहे? तर आपल्याला माहिती आहे वॉटर हा प्युअर सॉल्व्हंट आहे, म्हणून ते P1 स्टँडर्ड्स. आणि दुसरं P1 का घेतला आपण? हे सॉल्व्हंटसाठी, दुसरा जो सॉल्व्हंट असेल तो. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय सांगितलं? आता आपलं काढाय काय सांगितले? मोलार मास ऑफ सोल्यूट.
पण त्यापूर्वी वाटरचा मोलार मास किती आहे, तर वाटर मोलार मासचा सिम्बॉल काय आहे, एम. मग वाटर आहे तर सॉल्वंट आहे, ऊन एम वन्स. मग वाटरचा मोलार मास किती आला, 18 ग्राम पर मोल. कसा आला 18? तर मग आपल्याला माहीत आहे H2O वाटरचा फॉर्म्युला आहे. H2O मध्ये O चा मास किती आहे, 16. एका हायड्रोजनचा मास किती असतो, ॲटॉमिक नंबर मास नंबर ते एक राहतो, दोन हायड्रोजनचे दोन म्हणजे एक एक दोन ते, आणि ऑक्सिजनचा म्हणजे याचा कसा येईल, एका हायड्रोजनचा एक, दुसऱ्या हायड्रोजनचा एक आणि ऑक्सिजनचा 16, या सगळ्याची बेरीज केली तर किती येते, 18. अशा प्रकारे मोलार मास ऑफ वॉटर आपण इथं काढलेला आहे किंवा माहीत असणं आवश्यक आहे. मग आपल्याला काय विचारले, मोलार मास ऑफ सोल्यूट, सोल्यूट म्हणल्यानंतर 2 आणि क्वेश्चन मार्क, ठीक आहे, हे काढायचं आपल्याला. मग हे सर्वांना रिलेशन आपण काल पाहिलं, कोणतं रिलेशन आहे ते, ते आहे P1 स्टँडर्ड मायनस P1 अपॉन P1 स्टँडर्ड इज इक्वल टू W2 M1 अपॉन M2 W1 या प्रकारचा फॉर्म्युला आहे. ओके, या प्रकारचा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला कोणती टर्म काढायची, म्हणजे हे काल रिलेशन पाहिलं, काही जण म्हणले X2 समोर लिहा, X2 नाही, जे इक्वल आहे ज्या गोष्टी इथं आहेत आणि बाकीच्या सगळ्या माहीत आहे, फक्त एक गोष्ट माहीत नाही, असा जो रिलेशन आहे ते इथं काढलं, X2 इथं लिहायची गरज नाही किंवा ΔP इथं लिहायची काही गरज नाही. ओके, तर आपलं काढायचं काय, आता आपल्याला M2 काढायचं. ओके, M2 काढायचं, मोलार मास ऑफ सोल्यूट, बाकी सर्व इकडे आणायच, ठीक आहे. तर M2 काढायचं आहे मान्य, आपण किमती पुट करू आणि त्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी तिथं मिळून जातील, ठीक आहे. तर M2 काढायचं आहे, तर M2 काढायचं असताना आपल्याला काय करायचं, आता अगोदर किमती टाकू, जे सबस्ट्रॅक्शन होत असेल ते करू आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. मग काय करू आता, पुट व्हॅल्यूज. तर P1 स्टँडर्डची व्हॅल्यू किती आहे, 31.8, याची किती आहे P1ची, 30.74. खाली काय, P1 स्टँडर्ड्स. ओके, मग आता W2ची किंमत किती आहे, W2ची किंमत 394 ग्राममध्ये, ठीक आहे. W1ची किती आहे, सॉरी M1ची किती आहे, 18. त्यानंतर M2 काढायचं आहे आणि W1ची किंमत किती आहे, ही झाली W2ची किंमत, ही झाली M1ची किंमत. त्यानंतर M2 काढायचं आहे, W1ची किंमत 622, ठीक आहे, M2 काढायचं आहे तिथं आहेत. आता 31.8 तर 30.74 याचा दोघांचा 31.8 आणि 30.74 याचं वजाबाक करायचं, 31.8 30.74, तर हे 10 मधून 4 गेले 6, त्यानंतर 880 आणि इथे 1 इथे 0 म्हणजे 31.80 किंवा 8 याच्यापासून 30.74 काढायचे, 10 मधून 4 गेले 6 उरतात, हातचा इथे 1 येतो, 880 1 मधून 0 गेला 1 आणि 3 या प्रकारचा पाठ. तर मग आता इथे काय येईल, 1.06 डिवाइड बाय 31.8 एवढा पार्ट आला, 31.8 म्हणजे 1.06 31.8 अशा प्रकारचा पार्ट इथे आलेला आहे. आणि हे आल्यानंतर आता समोर इथं काय येणार, मग 394 * 18 / M2 / 622 असा पाग आला. मग आता आपल्याला M2 काढायचं आहे, M2 इकडे घेऊन जा, इकडचे टर्म इकडे आणा, म्हणजेच काय होणार, हा M2 इकडे घेऊन गेलो आपण वर आणि इकडे काय राहणार, मग 394 * 18 इकडे M2 गेलो घेऊन, खाली काय राहणार, 622 हा भाग इकडेच ठेवला, ठीक आहे. M2 डिवायडरमध्ये होता, डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये होता, तर इकडे गेला न्युमिनेटर फॉर्ममध्ये, आणि हे जे वरी टर्म होती ती इकडे खाली येईल, म्हणजे 1.06 आणि खाली जी होती ते इकडे जाऊन काय होईल, तो 31.8 डिवाइडमध्ये येईल, म्हणजे इकडची टर्म इकडे येईल आणि इकडची टर्म इकडे जाणार, M2 खाली होता तो इकडे जाणार, म्हणजे ट्रान्सफर होणार थोडक्यात.
हे तुम्हाला मैथमेटिकल दहावीपर्यंत सगळ्या गोष्टी माहित असतील, काय जास्त सांगायची यामध्ये गरज नाही। मग एम टू याची तुम्ही जर व्यवस्थित सॉल्व केलं तर हा याचा गुणाकार 342 ग्राम पर मोल येतो। काय येतो? 342 ग्राम पर मोल। याला लॉगने सॉल्व करता येईल व्यवस्थित, ठीक आहे। इथे एवढं हे नसल्यामुळं तो कन्सेप्ट तुम्हाला इथे यामध्ये लॉग अँटी लॉग घेऊन क्लियर करता येणार नाही, कारण की जागा कमी अपुरी असल्यामुळं, ठीक आहे। तर याचं एम टूचं उत्तर काय? मोलार मास ऑफ कशाचा येईल तो नॉन व्हॉलेटाईल सोल्यूटचा, किती आला? 342 ग्राम पर मोल। तर हे राहील त्याचं उत्तर। तर हा प्रॉब्लेम कोणत्या बेसवर होता? हा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरच्या बेसवर होता, आणि त्यामधून आपण काय काढला? एम टूची माहिती काढली, एम टूचा व्हॅल्यू काढली, ती काय आहे? ग्राम पर मोलमध्ये। ओके, तर अशा प्रकारे हा भाग झाला। नेक्स्ट, आता आपल्याला समोरचा जो आहे सेकंड क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी पाहायची, तर ती सेकंड क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, ती सेकंड क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी लोअरिंग ऑफ सॉरी इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट आहे। काय आहे? इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट। तर पहिली क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी तर पूर्ण झालेली आहे, दुसरी क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला पाहायची, आणि दुसरी क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट। पण इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट पाहताना अगोदर आपण काय पाहू? व्याख्या बॉइलिंग पॉईंट्स। काय व्याख्या पाहायचे? बॉइलिंग पॉईंट्स। आपल्याला बॉइलिंग पॉईंटबद्दल माहिती पाहायची। काय बॉइलिंग पॉईंट्स? बॉइलिंग पॉईंट काय? टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर्स ऑफ लिक्विड बिकम इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स कॉल्ड बॉइलिंग पॉइंट्स। बॉइलिंग पॉइंट्सची व्याख्या काय आहे? बॉइलिंग पॉइंट म्हणजे असा, बॉइलिंग पॉइंट म्हणजे उत्कलन बिंदू म्हणतो त्याला, ठीक आहे। तर तो बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर्स ऑफ लिक्विड बिकम इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स कॉल्ड बॉइलिंग पॉइंट। म्हणजे अशा प्रकारचा पार्ट बॉइलिंग पॉइंट, म्हणजेच ज्या बिंदू असा पॉईंट किंवा असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरहून लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये तयार होतो? वेपरमध्ये, ठीक आहे। तर त्याला काय म्हणायचं? बॉइलिंग पॉईंट्स। सो व्हॉट इज डेफिनेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट? टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर्स ऑफ लिक्विड वेपर प्रेशर ऑफ लिक्विड्स बिकम इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स कॉल्ड बॉइलिंग पॉईंट। म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? ॲटमॉस्फिअर सॉरी इक्वल टू द ॲटमॉस्फिअर म्हणजे वेपर फॉर्ममध्ये होणार, ठीक आहे। तर अशा टेम्परेचरला काय म्हणायचं? त्याला बॉइलिंग पॉईंट्स, ठीक आहे। आता आपल्याला ही व्याख्या पाहिल्यानंतर क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी पाहत असो आपण, तर दुसरी क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती आहे? क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज, क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज, ती क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती आहे? इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट्स, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट्स। या इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटचा सिम्बॉल काय आहे? डेल्टा टीबी। इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटचा सिम्बॉल काय आहे? डेल्टा टीबी। आपण आता बॉइलिंग पॉइंटची व्याख्या पाहिली, ठीक आहे। मग डेल्टा टीबी काय आहे? इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट्स। मग याच्यामध्ये कशी माहिती राहील? टी बी मायनस टी बी स्टँडर्ड्स। तर डेल्टा टी बी काय आहे? डेल्टा टी बी, डेल्टा टी बी आहे एलिव्हेशन्स ऑफ बॉइलिंग पॉइंट्स। डेल्टा टी बी काय आहे? एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट्स। मग टी बी काय आहे? तर हा काय आहे? बॉइलिंग पॉइंट ऑफ बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्यूशन्स, ठीक आहे। त्यानंतर डेल्टा टी बी काय आहे? तर बॉइलिंग पॉइंट्स ऑफ सॉल्वंट्स, बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्वंट। इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट आपल्याला माहिती आहे, बॉइलिंग पॉइंटची व्याख्या माहिती आपण।
इलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट सिंबॉल का है डेल्टा टीबी, डेल्टा टीबी का है तो इलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, मग डेल्टा टीबी म्हणजेच काय तर टीबी मायनस टीबी स्टँडर्ड्स, मग टीबी टीबी दोन्ही कडे आहे फरक कोणता आहे स्टँडर्ड कंडिशनचा, मग टीबी काय आहे तर टीबी आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्यूशन्स, ठीक आहे, आणि टीबी स्टँडर्ड काय तर बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हेंट्स, म्हणजेच टीबी जे आहे टी सफिक्स बी तर हा जो आहे तो बॉइलिंग पॉइंट टेम्परेचर आणि बी काय आहे तर बॉइलिंग पॉइंटसाठी, हे टेम्परेचर आहे बी काय आहे तर बॉइलिंग पॉइंट आहे, हा टेम्परेचर चेंज इन टेम्परेचर आहे बी काय आहे तर बॉइलिंग पॉइंट आहे, मग टेम्परेचरचा उल्लेख का आला तर बॉइलिंग पॉइंट किंवा मेल्टिंग पॉइंट असे जे कन्सेप्ट आहेत ते टेम्परेचर शिवाय आपण त्याला उल्लेख करू शकत नाही टेम्परेचर शिवाय, तर टेम्परेचर इथं कन्सेप्ट लागतो, समजा एखादी गोष्ट मला बॉइलिंग पॉइंट सांगायचं पण टेम्परेचर तिथं कन्सेप्ट येणारच आहे, टेम्परेचर 3 degree 4 degree 5 degree 7 degree 300 degree 400 degree, मग डिग्री हे जे उल्लेख केला तर काय हे टेम्परेचर आहे, मग टेम्परेचरच्या माध्यमातून आपण बॉइलिंग पॉइंट हा कन्सेप्ट पाहू शकतो पाहतो, त्यामुळे इथं टी आलं आणि सफिक्सला बी का आलं तर बॉइलिंग पॉईंटसाठी, मग डेल्टा का आला चेंज इन बॉइलिंग पॉईंट्स, ठीक आहे, टी हा का आला टी बी हा बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्यूशन, टी बी स्टँडर्ड का आला इथं तर हा बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट किंवा त्याला सॉल्व्हंट म्हणू, ठीक आहे, तर अशा प्रकारचा जो पार्ट आहे तो इथं आपण पाहिला आहे. आता याच्यानंतर आपल्याला इलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट या प्रकारची माहिती पाहायची, काय पाहणार, इलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट्स अँड कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ सोल्यूट्स, इलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट्स, तर मला सांगा इलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटचं सिम्बॉल काय आहे डेल्टा टी बी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट म्हणजेच काय मोलॅलिटी, थोडक्यात कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट म्हणजेच काय मोलॅलिटी, मग मोलॅलिटी काय आहे नंबर ऑफ मोल किती अमाऊंट ऑफ लिटरमध्ये तो डिझॉल्व केला आहे, ठीक आहे, त्यालाच आपण कॉन्सन्ट्रेशन म्हटलेलं आहे, मग डेल्टा टी बी इक्वल टू के बी एम, ठीक आहे, मग यामध्ये डेल्टा टी बी याच्यामध्ये काय आहे डेल्टा टी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल मोलॅलिटी, मग इलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूटमध्ये डेल्टा टी बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी, आणि के बी काय आहे मग आता आपण डायरेक्टलीचं कन्वर्जन कशामध्ये केलं इजिकल टूमध्ये, हा अल्फा नसून डायरेक्टली आहे, कशामध्ये केलं इजिकल टू, कॉन्स्टंट पुट केला आपण, कॉन्स्टंट पुट काय करतो आपण के, पण इथं बॉइलिंग पॉईंटसाठी मग इथं सफिक्स आपण काय घेतला बी, ठीक आहे, मग आता आपल्याला माहिती आहे डेल्टा टी बी काय आहे, डेल्टा टी बी एलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट्स, ओके, के बी काय आहे बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट्स, त्यालाच काय म्हणायचं एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट्स, बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट्स आहे पण त्याला नाव काय आहे ते आहे एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट्स, एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट्स लक्षात घ्या, परीक्षेसाठी क्वेश्चन येतो के बी स्टँड्स फॉर किंवा असं विचारतात व्हॉट इज एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट्स अँड गिव्हन डेटा दिलेला असतो, ठीक आहे, किंवा एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट्स कशासाठी आहे बॉइलिंग पॉईंटसाठी का फ्रीझिंग पॉईंटसाठी आहे का ऑस्मॉटिक प्रेशरसाठी आहे, तर हे गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, एम काय आहे मोलॅलिटी, अशा प्रकारचा ह्या कन्सेप्ट इथे आपण कवर केला आहे, मग यामध्ये एक गोष्ट राहिली आपल्याला युनिट पाहायचे आहेत, ठीक आहे, तर युनिट काय मग आता त्यांनी युनिट आपल्याला युनिट काढायचं उदाहरणार्थ युनिट कशाचं काढायचं याचं प्रत्येकाच, मग आता युनिट कसं काढणार तर आपल्याला माहीत आहे डेल्टा टी बी, डेल्टा टी बीचं युनिट काय आहे केल्विन्स, डेल्टा टी बीचं युनिट काय आहे केल्विन, त्यानंतर मोलॅलिटीचं युनिट काय आहे मोल पर के जी, मोलॅलिटीचं युनिट काय आहे मोल पर के जी, मग आपल्याला काय आहे डेल्टा टी बी झालं के बी एम झालं सॉरी आता आपल्याला युनिट कशाचं पाहणार के बीच, मग के बीचं युनिट कसं काढणार तर के बीचं डायरेक्ट युनिट नाही
आपल्याला फॉर्म्युलानुसार काढ लागला आहे. डेल्टा टी बी के बी आपला के बी सिलेंट काढायचं म्हणजे एम इकडे घेऊन जायच. ठीक आहे, एम इकडे घेऊन जाणार म्हणजेच काय होणार, हा थोडक्यात के बी इक्वल्स टू डेल्टा टी बी अपॉन एम. लक्षात, के बीचं युनिट काढायचं, डेल्टा टी बी डिवाइड बाय एम होणार. डेल्टा टी बीचं युनिट माहिती आहे आपल्याला काय, के. एमचं युनिट माहिती आहे आपल्याला मोल पर के जी, मोल पर के जी. आता याला वर घ्या खालच्याला, म्हणजेच काय होणार हे केल्विन वरी के जी, के जी पर मोल आहे तर वर काय होणार, इथं के जी पर मोल आहे तर वर जाऊन के जी राहील तो, आणि खाली मोल आहे तर तो पर मोल होणार. म्हणजे ज्याच्यावरी मायनस चिन्ह आहे ते प्लस होणार आणि ज्याच्यावर प्लस आहे तो मायनस होणार थोडक्यात. तर मोल पर मोल झाला, के जीचं पर के जीचं के जी झाला, म्हणजे के बीचं युनिट काय आहे, केल्विन के जी पर मोल्स. काय आहे के बीचं युनिट, केल्विन के जी पर मोल. के बीचं युनिट काय, केल्विन के जी पर मोल्स. मग काय काय पाहिलं आपण यामध्ये, डेल्टा टी बी डायरेक्टली प्रोपोर्शनल एम, एम म्हणजेच काय आहे मोलॅलिटी. ओके, मग डेल्टा टी बी इजिकल टू के बी एम, इजिकल टू घेतला कॉन्स्टंट पुट केला, मग डेल्टा टी बी काय आहे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, के बी काय आहे बॉइलिंग पॉईंट कॉन्स्टंट, त्याला इबिलिस्कोपिस कॉन्स्टंट म्हणायचं. एम काय आहे मोलॅलिटी, हा एम स्मॉल आहे हे लक्षात घ्या. युनिट मग पाहायचं, डेल्टा टी बी युनिट काय आहे केल्विन्स, एमचं युनिट काय आहे मोल पर के जी, आणि के बीचं युनिट काढला आपण, ते के बीचं युनिट कसं काढला, तर या फॉर्म्युला यूज करून. ठीक आहे, फॉर्म्युला यूज करून आपण के बीचं युनिट काढलं, के बी इज इक्वल टू डेल्टा पी सॉरी डेल्टा टी बी अपॉन एम, के अपॉन मोल पर के जी, मग काय होणार हा केल्विन के जी पर मोल्स. ओके, थँक्यू.